खरं म्हणजे काँग्रेसच्या बद्दल मी बोलत नाही, सभागृहात मी बोललेलो आहे. त्यांची जी काय फरफट सुरू आहे ते आपण पाहतोय. त्यामुळे मला काय आता कोणावर टीका करायचा माझा स्वभाव नाही. आपने एक रास्ता दिखाया तो अभी उनको भी लगता है कि आपने दिखाया रास्ते पर हम भी थोड़ा डेरिंग कर ले, बाहर आ जाए, आपके साथ जुड़ जाए, मतलब आपके साथ. नहीं, हमने रास्ता नहीं दिखाया. जो जनता के मन में भावना थी उसे जागरूक किया हम लोगों ने. जो 2.5 साल पहले होना चाहिए था, जो लोग आम लोगों के दिल की बात थी वो हम लोग ने, वो निर्णय हम लोग ने लिया है. हमारे बाला साहब जी की जो भूमिका थी उसको हम लोग आगे लेके जा रहे. बाकी ऐसा हमने कोई ऐसा नया कुछ काम नहीं किया. ते पण असं कुठे होत आहे का? मला तर माहीत नाही. अरे पण परत मला सांगा तुम्ही, पण ते काँग्रेसवाले म्हणून येत नाही आहेत, शिवसेनेत येत आहेत. त्यांच्या ते शिवसैनिक होणार उलट चांगलं काम करतायत. काँग्रेस करके नाही रहेंगे ना. मगर एक तो शिवसेना इनके शिंदे के ग्रुप में शिवसैनिक करके जाएंगे, नहीं तो बीजेपी करके आएंगे. वो जो कांग्रेस बचे है हम लोग बांट के लेंगे. काँग्रेस भारत जोडो आंदोलन आणि सगळ्या गोष्टी करते, तर दुसरीकडे असे चर्चा आहे की भाजप जे आहे ती कुठेतरी काँग्रेस छोडोची मोहीम आखते. याकडे कसं काँग्रेस छोडो म्हणजे काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत भाजपच्या, 12 ते 13 लोक येऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी भाजपची मोहीम आहे का? कारण उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी आहे. भाजप मोहीम नाही करत, कृती करते. काही गोष्टी ओपन नाही करायच्या, त्याच वेळी करू ना आपण. आज एवढ्या एकाच दिवशी एवढ्या सगळ्या बातम्या देणं, काही पुढे काय ब्रेकिंग न्यूजला संधी नाही ना. जनता की इच्छा होगी तो दिखेगी. मुख्यमंत्री सर्वांना एक फोटो होती, सगळे जुने शिवसैनिक निष्ठावंत दिसतील का व्यासपीठावर? दिसतील मुख्यमंत्र्यांच्या सोबत हे कुठल्या तरी ज्योतिषाला विचारून सांगतो.